मी सध्या विश्रांतवाडी पोलीस स्टेशनजवळ आहे. अमीर सय्यद या मुलाला परवा, या लोकांचं म्हणणं असं आहे की त्या गार्डन जो आपण ते गार्डनचं जे गेट बघताय तिथं त्याला रात्री 4-5 मुलांकडून मारहाण झाली आणि तो मुलगा जीव वाचवायच्या आकांताने या साईडला तो आला होता. हे जे स्पॉट आपण बघताय आणि इथून CCTV-मधून ते पुढचं चित्रीकरण गायब आहे आणि 8 तारखेला ही मारहाणीची घटना घडली आणि आज काल रात्री त्याला डॉक्टरांनी ससून हॉस्पिटलमध्ये मृत घोषित केलं आहे आणि त्यांचे नातेवाईक, त्यांचे बंधू आहेत, मोठे बंधू, त्यांच्या आई इथं आहेत आणि ते न्याय मागण्यासाठी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर इथे उभे आहेत. आपण त्यांच्याशी भावाची बातचीत करूयात. अभी उसको तो डेथ डिक्लेअर किया गया है, अभी आप पोलीस स्टेशन के सामने क्यों आए हो? हम पुलिस स्टेशन के सामने इसके लिए आए हैं कि वो जब हम उसको हॉस्पिटल में था, हम लोग उसको पूछ रहे हैं कि बाबू कौन कौन मारा, क्या मारा, हमको बता, उठ. और हम लोग ऐसा नहीं कि ज़बरदस्ती अपने दिल से बोल रहे हैं, क्योंकि डॉक्टर लोगों को खुद मालूम है. वो उठ उठ के बैठ रहा था, हाथ उंगली ऐसा करता था, हम लोग हाथ पकड़ते तो हमारा हाथ दबाता था. हम लोग उसको बोलते थे बाबू अजमेर की टिकट निकाला था अजमेर जाने, हम लोग बोले बाबा अजमेर जाने का तो मुंडी हिलाता था. उसको पूछे हमने तो कौन कौन मारा रे, कौन मारा, तो ऐसा चार उंगली बताता था, ऐसा चार उंगली, ऐसा चार उंगली, ऐसा बताता था सर. वो मेरे बच्चे को इंसाफ चाहिए, मुझे इंसाफ चाहिए. मैंने जब भी आके बोली इन लोग को, हम लोग बॉडी लाएंगे नहीं, हम लोग हॉस्पिटल से बॉडी लाएंगे. और एक बात सुनो, पुलिस वालों ने उसकी औरत को ससुन के अंदर, पुलिस के अंदर, गाड़ी के अंदर बिठा के उससे बात करा रहे हैं और जब उसको जेल एंट्री करा रहे हैं तो रास्ते में गाड़ी रुका के उसको खाना पानी, उसके घर तक कपड़े पिपड़े पहना के 6 बजे फिर जाके उसको जेल के अंदर उसको डाले हुए. और हमने पूछे पुलिस को, हमने पूछे तो हमको ना पूरे क्लिप में से छोटा क्लिप बताते, पूरा क्लिप हमको बता रही नहीं है. हमको क्या बोल रहे हैं कि तुमको सब मालूम है. उसको 3 दिन के अंदर जेल कस्टडी करा दिए, ये कौन सा न्याय है? और वो हंस रहा है, हम हंस रहा है, अंदर से मुंडी हिला रहा है. पहले उसके आपके भाई की, आपके बेटे की, उस उन लड़कों के साथ कुछ दुश्मनी वगैरह थी? कुछ नहीं दुश्मनी, सिर्फ एक बाइक उसने खुद दिया था, उसके पास काम करता था 8-9 महीना पहले, उसी के पास काम करता था, उसने बाइक दिया था उसको वहाँ चलाने के लिए. क्या बोले, ये गाड़ी तू चला, तेको यहाँ से वहाँ जाने के लिए तेको कुछ प्रॉब्लम नहीं होगी. और वो गाड़ी का पेपर नहीं था, उसके एक दोस्त के बर्थडे में वो गाड़ी लेके गया, वो गाड़ी के ऊपर केक काट रहा था. पुलिस आई, भागदौड़ हुई, गाड़ी पुलिस लेके गई. अब तुमच्या प्रमुख मागण्या काय? आमच्या प्रमुख मागण्या यहीच आहे का सर, आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला सगळे तो बँक शॉप मध्ये 6-5 जण छोकरे पण होते, वो 6-5 जन का उन लोग ने न्यूज देखिए वाइन शॉप का वीडियो है. आता अटक किती जणांना झालेली आहे काय कळालंय? आता एक हम एकच जणाला होतो, तो म्हणते साहेब लोग म्हणते क्या वो हम लोग ने फुटेज में देखे. नाम बताया उसका? नाम है सोनू सजलानी, वो सामने ही रहता है. और वो ये सपोर्ट है, लोग सामने रहते हैं बोली चौक. एक्चुअली जर बघायला गेला 8 तारखेला त्याच्यावर हल्ला झाला आणि काल रात्री तो मयत त्याला घोषित करण्यात आला. यांच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे की त्याच्याबरोबर 4 ते 5 मुलं होती मारेकरी. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं आणि या पुण्याच्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये होतंय काय? परवा जर 8-10 दिवसापूर्वी आपण जर बघितलं, शरद मोहोळ हत्याकांड झालं, त्यानंतर कासेवाडीमध्ये 4 दिवसापूर्वी एका मुलाची हत्या करण्यात आली आणि आजचं हे जर तुम्ही ताजं उदाहरण बघितलं तर पुण्यामध्ये पोलीस प्रशासन कुठं हतबल दिसतं का, किंवा पोलीस प्रशासनाची धाक किंवा पोलीस प्रशासनाचा वचक कुठं कमी पडताना दिसतोय का? आणि खुनाचं सत्र असं चालू आहे की जसं खेळ केल्यासारखं खून होत आहेत, एका पाठोमागे मग एक खून येत आहेत, याला खरंच गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे आणि यांना न्याय मिळावं ही सुद्धा आपल्या सर्वसामान्यांची अपेक्षा आहे आणि टाइम्स ऑफ पुण्याची सुद्धा अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह ब्युरो चीफ सतीश राठोड, धन्यवाद. मी आता सध्या आहे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे निरीक्षक भालचंद्र ढवळे साहेबांबरोबर मी आता इथं बातचीत करतो आहे. 8 तारखेला रात्री आमिर सोहेल या मुलाचं, म्हणजे याला मुलाला मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतर तो जीवाच्या आकांताने जीव वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनसमोर तो आला असता तिथेही त्याला मारहाण झाली आणि त्यांच्या पीडितांचा एक आरोप होता की बाबा पोलीस स्टेशनसमोरच हा खून करण्यात आला आणि त्याला मारहाण करण्यात आली. यावर आपण साहेबांशी चर्चा करू. सर, त्यांचं म्हणणं आहे की पोलीस स्टेशनसमोर त्याला मारहाण झाली, यावर तुमचं काय मत आहे? पोलीस स्टेशनसमोर त्याला मारहाण झाली असा जो नातेवाईकांचा आरोप आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे, याबाबत माझं असं सांगणं आहे, रात्रीची 11:00 वेळ होती पोलीस स्टेशनला. असे रात्रीच्या वेळेस आपला स्टाफ जो आहे तो पेट्रोलिंग वगैरे याच्यामध्ये असतो,
पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार किंवा रात्रपाळीत नेमलेले अधिकारी होते, परंतु सदरची व्यक्ती जी आहे ती व्यक्ती सिग्नलवरून पलीकडच्या बाजूला आल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती अटॅक झाला हे नंतर आपल्याला तपासामध्ये सिद्ध झालेलं आहे. परंतु तो जेव्हा जखमी अवस्थेत तिथं पडलेला आहे हे आमच्या पोलिसांनी बाहेर येऊन पाहिलं तर 5 मिनिटाच्या कमी कालावधीमध्ये तात्काळ आम्ही त्याला हॉस्पिटलाइज केलं. आणि त्यांचा आरोप असा आहे की आरोपीला म्हणजे कस्टडी न देता, पी सी न देता किंवा कुठली चौकशी न करता डायरेक्ट जेल एंट्री केली, यावर तुमचं म्हणणं काय सर? आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती, त्यानंतर फर्दर रिमांडसाठी देखील आपण माननीय न्यायालयाला विनंती केली होती, परंतु न्यायालयामध्ये झालेला तपास जो आहे आणि आता आरोपीकडून काही तपास राहिलेला नाही अशी न्यायालयाची धारणा झाल्यामुळं न्यायालयाचे पॉवर आहेत त्या, न्यायालयाने त्याला MCR केलेलं आहे. त्यांचा असंही त्यांचा ज्या मयत आहे त्याच्या आईचा असं सुद्धा आरोप आहेत की मारणारा म्हणजे आरोपीला एका आरोपीला तुम्ही जेल एंट्री केली किंवा एका आरोपीला तुम्ही अटक केलेली आहे, पण प्रत्यक्षदर्शनी 5 आरोपी होते, 5 लोकांनी मिळून मारहाण केली असा त्यांचा आरोप आहे सर, यावर तुम्ही तुमचं उत्तर काय असतं? जो तपास झालेला आहे त्या तपासामध्ये CCTV फुटेज आहेत आणि मनुष्य खोटं बोलू शकतो परंतु CCTV कॅमेरे किंवा कुठल्याही तांत्रिक दृष्टीने आपल्या बाब समोर येते त्याच्यामध्ये कुठलंही गोष्ट लपून राहू शकत नाही आणि जी इव्हिडन्स आपल्याला मिळले त्यावरून आपण आरोपी सोन्या छदलालीने अटक केली आणि तो सध्या येरवडा जेलमध्ये आहे. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मृतदेह हातात घेणार नाही असं त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे सर. मी नातेवाईकांशी आत्ताच बोललेलो आहे आणि नातेवाईकांच्या मनातल्या शंका सर्व दूर झालेल्या आहेत, ते पोलिसांना कोऑपरेट करणार आहेत आणि भविष्यातही पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठल्याही प्रकारे कुठलाही कमकुवत दुवा सोडणार नाहीत याची मी नातेवाईकांना खात्री दिलेली आहे. मयत झाल्यानंतर आरोपीला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन पुढं चालू आहे आणि मयतांच्या नातेवाईकाला संपूर्णपणे न्याय मिळाला असा विश्वास पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे डोळे साहेबांनी व्यक्त केला आहे. टाईम्स ऑफ पुणे कॅमेरा पर्सन लखन साळुंकेसह सतीश राठोड, ब्युरो चीफ, धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.